विद्यार्थ्यांनी आपले मनोगत आपले विचार मांडले तर गुरुंबद्दल काय सांगावे. देर इज नो वर्ड्स टू एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ गुरु इन वर्ड्स. कुठलेही शब्द नाही की जे गुरुंचे वर्णन करू शकतात. तीन लोक नऊ खंड में गुरु से बड़ा न कोई. तीन लोक नऊ खंड में गुरु से बड़ा न कोई. करता ना करी सके गुरु करे सो हो. जे काम कोणीच करू शकत नाही ते फक्त आणि फक्त गुरु करू शकतात. मग गुरुला तुम्ही अनेक शब्दांनी बोलू शकता. इंग्रजीमध्ये गुरूंसाठी जर गुगलला तुम्ही सर्च केले तर अनेक शब्द सापडतील. कोणी गुरूंसाठी मास्टर म्हणेल, कोणी गुरूंसाठी त्या ठिकाणी एक्सपर्ट शब्द वापरेल, कोणी काउन्सिलर शब्द वापरेल, कोणी त्या ठिकाणी मदर शब्द वापरेल, कोणी फादर वापरेल. म्हणजे गुरूंसाठी नेमकं काय? एक्सपर्ट, तज्ज्ञ, जो ज्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे, ज्याने आपल्याला एखादी स्किल शिकवली, एखादं कौशल्य शिकवलं, ते आपले गुरु आहेत. म्हणून गुरूंकडून घेण्यासारख्या भरपूर काही गोष्टी असतात. संत कबीरांनी परत वर्णन केलेलं आहे की समस्तो सात समुंदरों की शाही लेकर, समस्तो वनों को काट कर, अगर उसकी कलम बनाई जाए तो भी गुरु की महिमा अनंत है. गुरूंची महिमा आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. सचिन तेंडुलकर असतील, त्यांचे पण क्रिकेट क्षेत्रातले गुरु रमाकांत आचरेकर आपल्याला आठवतात. त्यानंतर फेसबुक आपण यूज करत असतात, फेसबुकचे जे प्रमुख आहेत, फाउंडर आहेत, मार्क झुकेनबर्ग, हे सुद्धा आयुष्यामध्ये अपयशी ठरल्यानंतर आपल्या गुरूंना भेटण्यासाठी भारतामध्ये आले होते. ती न्यूज आपण त्या ठिकाणी टीव्हीला बघितली. त्यानंतर ऍपलचे मोबाईल आता भारतामध्ये आलेले आहेत. आता लगभग 4 करोड मोबाईल आपल्या भारतात आहेत. पण हा ऍपलचे जो फाउंडर आहे स्टीव्ह जॉब, हा सुद्धा ज्यावेळेस जीवनामध्ये अपयशी ठरला होता त्यावेळेस तो पण भारतामध्ये नीम करोली बाबा यांना भेटायला आले. पहिले ते भेटायला आलेत, मग त्यांनी जे फेसबुकचे फाउंडर आहेत ते सुद्धा अपयशी ठरले. जीवनामध्ये निराशा आली, नकारात्मकता आली, नेगेटिव्हिटी आली, तर त्यावेळेस त्यांनी त्यांना सजेशन केलं की तू भारतात जा आणि त्या ठिकाणी आध्यात्मिक गुरुच्या चरणाशी त्या ठिकाणी लीन हो आणि जीवनामध्ये ऊर्जा. गुरु नेमकं आपल्याला काय देत असतात? सर्वात महत्वाचे एनर्जी. ऊर्जा खूप महत्वाची आहे. तुमच्याकडे भले काही नसेल, तुमच्याकडे नॉलेज कमी असेल, पण तुमच्याकडे एनर्जी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. ज्या ठिकाणी सिकंदर राजा आपण याचा अभ्यास करत असतो, जग जिंकायला निघाला होता सिकंदर राजा, त्यांचे गुरु अरस्तू यांनी असं म्हटलेलं आहे की श्रेष्ठ ज्ञान किंवा श्रेष्ठ गुरु कोण? की जो किताबो से नाही पढाता, जो दिल से पढाता है वो श्रेष्ठ गुरु है. कधी कधी तुम्हाला वर्गामध्ये शिक्षक पुस्तकाबाहेरचे दाखले देत असतात, ते दाखले तुम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ऐकले पाहिजेत.